चोरी करणाऱ्या टोळीतील दोन संशयित इसमांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून अटक करण्यात आली आहे. पाहुयात सविस्तर वृत्त. सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिलेल्या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण परिसरात मालमत्तेचे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक सागर गवसने यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन इसम मोटार सायकलीवरून चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी जिंतीनाका फलटण येथे येणार आहेत. पोलीस उपनिरीक्षक सागर गवसने व त्यांच्या पथकाने बातमी मिळताच तत्काळ जिंतीनाका फलटण येथे सापळा रचला असता बातमीप्रमाणे दोन इसम मोटार सायकलीने जिंतीनाका येथे येत असताना मिळून आले. त्यांना पोलीस उपनिरीक्षक सागर गवसने यांनी पोलीस पथकाच्या सहाय्याने शिताफीने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी पवारवाडी तालुका फलटण येथील पेट्रोल पंपावर तलवारीचा धाक दाखवून रोख रकमेची जबरी चोरी केली असल्याबाबतची कबुली दिली. संशयित इसमाकडे एकूण 11 मोबाईल मिळून आले असून त्याबाबत चौकशी केली असता सदर मोबाईल त्यांनी रोडवरील ट्रक अडवून चालकास मारहाण करून चोरी केली असून निर्जनस्थळी फिरणाऱ्या जोडप्यांना व दारूच्या नशेत फिरणाऱ्या लोकांकडून वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरी केली असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या ताब्यात मिळून आलेली मोटारसायकल ही वारजे माळवाडी पोलीस ठाणे जिल्हा पुणे शहराच्या हद्देतून चोरी केली असल्याबाबतचे सांगितले. संशयितांकडून सुमारे 33 मोबाईल सिम कार्ड व 10 मेमरी कार्ड हस्तगत करण्यात आले असून सदर सिम कार्ड चोरी करण्यात आलेल्या मोबाईल फोनमधील सदर सिम कार्ड हे चोरी करण्यात आलेल्या मोबाईल फोनमधील असल्याचे सांगितले. संशयित इसमांकडून एकूण 11 फोन, एक मोटार सायकल, रोख रक्कम 33 मोबाईल सिम कार्ड आणि 11 मेमरी कार्ड असा एकूण 1,25,200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. संशयित इसमांना पुढील कारवाई करता फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.